नमस्कार मित्रांनो, विवेक स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, आसाम रायफलमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे आणि या भरतीबद्दल जी अधिकृत PDF आहे ती PDF मी टेलिग्रामला दिली। तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर पोलीस भरती 97 हे टेलिग्राम चॅनल दिसत असेल, त्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता। तर टेलिग्रामला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली टेलिग्रामची, त्यावर क्लिक करून तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा। तिथे तुम्हाला आसाम रायफल जी काही अधिकृत PDF आहे ती PDF तुम्हाला तिथे मिळेल। त्या PDFमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, त्यातील बेसिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो। तर लिंक ओपन जर झाली नाही तर पोलीस भरती 97 सर्च करा आणि जॉईन करा। तिथे आपण मोफत पोलीस भरतीचे चालू घडामोडी व पेपर हे देत असतो। तर बघू शकता, आसाम रायफलमध्ये विविध पदांची भरती ही निघालेली आहे। आता तुम्ही नोकरीचा विभाग जर पाहिला तर मित्रांनो, आसाम रायफल आहे आणि त्याचप्रकारे जर पुरुषांसाठीही भरती पाहिली तर पुरुषांना 170 सेंटीमीटर उंची असेल तेच उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील। ठीक आहे, 165 आपल्याला पोलीस भरतीला आहे, पण याच्यामध्ये एक प्रकारे SRPFला जशी हाईट लागते SRPFपेक्षा उंच हाईट ज्यांची असू शकते तेच लोक अप्लाय करू शकतात। आणि महिलांसाठी पोलीस भरतीला 155 असते, पण या भरतीसाठी 157 सेंटीमीटर त्यांनी उंची ठेवलेली आहे। पण मित्रांनो, तुम्ही कास्ट बघा, कारण तुम्हाला कास्टनुसार त्याच्यामध्ये आरक्षण देखील दिलेलं आहे। त्यासाठी PDF तुम्ही डाउनलोड करा। पुरुषांना बघा, 5 किलोमीटर रनिंग आहे, 24 मिनिटाचा टाईम आहे। ज्याप्रकारे SRPFला 25 मिनटं टाईम असतो त्याचप्रकारे या भरतीसाठी तुम्हाला 24 मिनटाचा टायमिंग हा दिलेला आहे। आणि महिलांना 1600 मीटर आहे, त्याच्यासाठी 8.5 मिनटाचा वेळ ह्या महिलांना दिलेला आहे। ठीक आहे मित्रांनो, 8.5 मिनटं म्हणजे तुम्ही आरामात अर्धा तुम्ही चालत जरी गेलात आणि अर्धा रनिंग जरी केले तरी तुम्ही 8.5 मिनटामध्ये सहज मारू शकता। किंवा इतर काही इव्हेंट असतील त्यासाठी तुम्ही PDF पाहायचे मित्रांनो। नोकरीचा प्रकार जर पाहिला तर केंद्र शासनाची ही नोकरी आहे। अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन आहे, तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया सुरू बघा 17/2/2023। ठीक आहे, या तारखेपासून आपली ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि 19 मार्च 2023 ही अंतिम दिनांक त्यांनी दिलेली आहे। आता पुढे जर आपण पाहायचं म्हणलं मित्रांनो, नोकरीचं ठिकाण जर पाहिलं तर संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण असणार आहे। आणि अधिकृत वेबसाईट तुम्हाला दिसत असेल, ही अधिकृत वेबसाईट मी तुम्हाला टेलिग्रामला दिलेली आहे। त्याचबरोबर बघू शकता कोण अर्ज करू शकतो, महाराष्ट्रातील भारतातील महिला व पुरुष दोघेही या पदासाठी अर्ज करू शकतात। आता याच्यामध्ये OBCला 3 वर्षाची सूट त्यांनी दिली आणि SC ST ला 5 वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे। वेतन जर पाहिलं तर मित्रांनो, वेतन हे पदासाठी वेगळं असेल, त्याच्यामध्ये एकच पद आहे पण त्या पदासाठी वेतन हे वेगवेगळं असणार आहे। ठीक आहे मित्रांनो, पुढे बघू शकता मूळ कागदपत्रं, ही संपूर्ण मूळ कागदपत्रं असतात, ही तुम्हाला बेसिक कागदपत्रं असतात, हे तुम्हाला प्रत्येक भरतीसाठी लागत असतात। ठीक आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। आता याच्यामध्ये बघू शकता MSCIT सर्टिफिकेट असेल तरच लागेल, नसेल तर काही हरकत नाही आहे। समांतर आरक्षण तुमच्याकडे जर असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता। इतर कागदपत्रासाठी तुम्ही PDF पाहिजे। आणि नोकरीची जी काही निवड प्रक्रिया आहे मित्रांनो, सुरुवातीला तुमची मैदानी चाचणी होणार आहे, त्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे, त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहे, लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमची मेडिकल होणार आहे, त्याच्यानंतर तुमची निवडही केली जाणार आहे मित्रांनो। ठीक आहे, पुढे बघू शकता परीक्षा फी 200 रुपये परीक्षा फी आहे, त्याच्यामध्ये SC ST ला परीक्षा फी नाही हे लक्षात घ्यायचं आहे। त्याचप्रकारे असे काही विशिष्ट राज्य असतील त्या राज्यांसाठी देखील परीक्षा फी माफ आहे। ठीक आहे, पुढे बघू शकता अधिकृत जाहिरात तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे, त्याची लिंक मी तुम्हाला दिली आहे। आता अर्ज करण्याची लिंक देखील तुम्हाला तिथेच मिळेल। आता वयोमर्यादा जर पाहिली तर 18 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि याच्यामध्ये OBCला 3 वर्ष सूट आहे आणि SC ST असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट याच्यामध्ये देण्यात आली। पुढे अजून बघू शकता तुम्ही एकूण पदाचा प्रकार जर पाहिला तर पदाचा प्रकार टोटल 1 आहे, एका पदांसाठी भरती होत आहे आणि एकूण पदाचे प्रकार, ठीक आहे मित्रांनो, 616 म्हणजे एक पद आहे, त्या पदाचा प्रकार किती एक आणि त्यामध्ये एकूण किती पदसंख्या आहे। ठीक आहे, पदसंख्या किती आहे, 616 एवढी पदसंख्या आहे। आणि पदाचे नाव जर पाहिलं ट्रेड्समन हे पद आहे, याच्यासाठी 616 एवढी पदसंख्या याच्यामध्ये आहे। शैक्षणिक पात्रता 10वी IIT या डिप्लोमा डिग्री काही जरी झालं असेल
तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता किंवा काय अडचण असेल तुम्ही PDF पाहू शकता. आता नमुना अर्ज PDF दिला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये, आणि PDF टेलिग्राम PDF मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, मनापासून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. का अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता आणि टेलिग्रामला जॉईन करा, तिथे तुम्हाला पोलीस भरतीबद्दल मोफत माहिती व तसेच जॉब रिलेटेड अपडेट मिळेल. चल तुम्ही मनापासून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.